आजच्या प्रोग्रामनंतर मी आमचे उपजिल्हाप्रमुख महेशराव नवले, माजी तालुका प्रमुख पश्चिमर धुमाळ, शिवसेना पक्ष, सगळे आमचे आजी माजी पदाधिकारी, महाविकास आघाडीचे, राष्ट्रवादीचे गायकर साहेब, आमदार साहेब, तिकांडे साहेब, सर्वच सर्व तोलामोलाचे सर्वांनी ज्या ज्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला ते सर्व भांगरे साहेब, सुनीताबाई भांगरे, अमित भांगरे हे सर्वच, व त्याचबरोबर मधुभाऊ, मिन्नत पांडे साहेब, दादा पाटील वाकचोरे साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे, कम्युनिस्ट पक्षाचे सुद्धा, जरी ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही तीनच पक्ष असलो तरी इच्छा असणं, लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करणं काही गैर नाही, परंतु त्या प्रक्रियेचा मी घटक होतो, आपमध्ये मुख्य घटक होतो त्या प्रक्रियेमध्ये. आपल्या चांगुलपणाच्या वाटाघाटीमध्ये 2.5 वर्ष राष्ट्रवादीने मागितलं चेअरमनपद, आम्ही पण मागितलं होतं, परंतु ते म्हणे तुम्ही नंतर पुढल्या 2.5 वर्षामध्ये चेअरमन व्हा, परंतु आता काँग्रेसवाले म्हणले आम्हाला व्हायचं चेअरमनपद द्या, आणि आम्ही म्हटलं साहेब लोकशाही आणि व्यावहारिकपणाने जर बोलायचं झालं तर आपण खूप मोठे आहात, आम्ही तुमच्याबरोबर इव्हन तुमच्यापेक्षाही तसंभर मोठे आहोत, परंतु आज आम्ही 2 नंबरला म्हणतो, आणि आमदारकी आपल्याकडे आहे, कारखाना आपल्याकडे आहे, उद्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुमचा बलाबल जात आहे, आमचं या ठिकाणी 2 नंबरचा बलाबल आहे, आमचे उमेदवार 1 नंबरने निवडून आलेले आहे, आणि ह्या छोट्या संस्थेमध्ये आम्हाला आमचं नावलौकिक करण्यासाठी संधी मिळावी म्हणून एक प्रामाणिकपणाची आमची अपेक्षा आहे, आणि तिला गायकर साहेबांनी, आमदार साहेबांनी साकल्याने घेऊन चांगलं त्याबद्दल आत्मीयतेने पाहून निर्णय दिला. अन्यथा ते म्हणत होते की 2.5 वर्षानंतर तुम्ही चेअरमन व्हा, पण म्हणलं साहेब नाही, आम्हाला आत्ताच द्या, नंतर भले तुम्ही कुणाला करायचं हा तो तुमचा प्रश्न राहील. म्हणून ह्या महाविकास आघाडीमध्ये खरं तर म्हणजे मधुभाऊनी मलाही व्यक्त केलं होतं बोलतानी की आता इथं सांगितलं पाहिजे की त्यांनी लगेच दुसऱ्या खात्याच्या दिवशी बाहेर द्यायला ती नको होती, असं काही मतभेद नाही आहे, मतभेद आपल्याला करायचे पण नाही, महाविकास आघाडी एक संघ ठेवायची आहे, ते म्हणजे आमचं भांडण शिवसेना नसून आमचं भांडण राष्ट्रवादीचं आहे, पण आम्ही म्हणलं साहेब राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस असं काही करू नका, आपण सगळ्यांना एक साथ घेऊन चालूया. त्यांची तात्विक नाराजी झालेली आहे, ती वरिष्ठ त्यांच्या लेवलवर ते काढतील, मला यातून एकच सांगायचं आहे का प्रकाश भाऊ, माधवराव आणि सर्व संचालक मंडळ 13 च्या 13 हे आम्ही सर्व एकजीवानी एकजिनशीपणाने काम करू आणि ह्या खरेदी विक्री संघाला वृद्धावस्थेत आणण्यासाठी आम्ही परमोच्च प्रयत्न करू, मग ते तालुकास्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल, त्याला काय काय लागेल, काय कमी पडतं आहे, इथं आम्ही कुठल्याही प्रकारे कमी पडणार नाही अशी या निमित्ताने ग्वाही देतो. आणि आम्हाला ज्ञात अज्ञात सर्व मतदारांनी जे कौल दिला, आणि मी तर असं म्हणेल की शिवसेना पक्षाला 2 नंबरचं का होईना पद, परंतु आम्हाला तालुका स्तरीवरती सहकारामध्ये पहिल्यांदा मिळालेले आणि हा माझ्या कार्यकर्तीतला मला पहिला बहुमान आहे हे मी इथं जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. म्हणून तुम्हाला पत्रकार मित्रांना सगळ्यांना विनंती आहे, याच्यामध्ये कुठेही काही चुकीचं आम्ही करणार नाही आणि कुठल्याही प्रकारे याला न्यायच कसा मिळेल अशी आम्ही तुम्हाला प्रामाणिक खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला अकोलतालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमनपदी विकास आघाडीच्या वतीने आमच्या दोघांची निवड झाली. अतिशय संघ हा सगळ्या आघाडीच्या लोकांनी हे केला आहे आणि चांगल्या प्रकारे हा संघ चालवण्यासाठी सगळे आघाडीचे लोक आम्हाला मदत करतील आणि जेवढं लवकर संघ चांगल्या प्रगतीला आणायचं काम मी महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्ते लांबे साहेब असू, गायका साहेब असू, डॉक्टर असू, मधुकर नवले असू, पांडे साहेब असू, या सगळ्यांच्या मदतीनं हा खरेदी विक्री संघ चांगला चालायचं. अमित भांगरे असू दे, सुनीताताई भांगरे असू द्या, या सगळ्यांच्या मदतीने हा खरेदी विक्री संघ चांगल्या प्रकारे चालायची ही आमच्या सर्वांचा, सगळ्या संचालक बोर्डाचा, सर्वपक्षीय लोकांचा सुद्धा हा आमचा विचार आहे. 2 विजेपेले होते त्यांनी सुद्धा आमच्या संघ चांगलं काम करायचे होते, त्यांनी सुद्धा आम्हाला ग्वाही दिलेली आहे. विक्री संघाची निवडणूक झाली. माननीय गायकर साहेब, मधुभाऊ नवले, मीनानाथजी पांडे साहेब असतील, डॉक्टर मोरे शिवसेनेचे तालुका प्रमुख, आदी आघाडीतल्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला उमेदवाऱ्या दिल्या आणि जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही चेअरमन, व्हाईस चेअरमन, आमचे सर्वच्या सर्व डायरेक्टर आम्ही पात्र ठरू. निश्चितच आम्हाला हे आव्हान पेलवायची, याच्यासाठी आम्हाला जो जनतेनेही जो आशीर्वाद दिलेला आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि सगळ्यांच्या अपेक्षेची पूर्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करू की मी यावेळी आश्वासन देतो आणि थांबतो. नाना, चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीत काही काँग्रेस पक्ष नाराज झाल्याची बाहेर चर्चा आहे, नेमकी काय तथ्य यात?
जी काय प्रक्रिया झाली होती ती नेत्यांमध्ये माननीय डॉक्टर आमदार साहेब असतील, मधुभाऊ असतील, गायकर साहेब असतील, सर्व नेत्यांमध्ये आज प्रक्रिया चालू होती. आम्ही सर्व डायरेक्टर्स बाहेर बसलेलो होतो, आम्हाला त्याबाबत कुठल्याही प्रकारची काही कल्पना नाही आहे. पण सर्व एकमतानं झालेलं आहे